ताजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. अवताराची गोष्ट मध्ये दोन नवीन बालकलाकार आहेत. मी त्या बालकलाकारांशी आपण गप्पा मारणार आहोत. एक म्हणजे मी हिरेश आणि दुसरा यश यांच्याशी. हिरेश, काय आठवणी आहेत तुझ्या फिल्म बद्दल? कशा प्रकारचं काम केलं? म्हणजे सगळं शूटिंग उन्हात होतं आणि मी डोंबिवली काढून मला उन्हाचा डोळ्याला त्रास व्हायचा. तर मग नितीन सर बोलायचे की काय नाही उन्हाचे फक्त काय नव्हतं. मग मी असं दोन मिनिटं आधी शूटच्या आधी असं ते फ्लॅप असते ना तेव्हा मी असं डोळे बंद करून ठेवायचो. ऍक्सेप्ट मग उघडे राहायचे. नवीन एंट्री कसं कशा प्रकारे आला असतो फिल्म मध्ये? कशा प्रकारे तुझ्या माझा एक संकेत, मी वेद नावाच्या एका क्लासमध्ये जातो तिकडे संकेत दादा नावाचा तो माझा म्हणजे एकदम लांबचा काका आहे, एकदम लांबचा. तर मग तो क्लासेस घेतो ऍक्टिंगचे. तर मी तिकडे गेलेलो पण मग नितीन सरांची बायको यायची तिथे यांची फ्रेंड होती, याची फ्रेंड होती संकेत दादाची. तर मग नितीन दीक्षित काका एक दिवस शोधत होते असंच मुलगा ऑडिशनसाठी याच्या. तर मग संकेत काकांनी माझं नाव टाकलं. तर मग मी ऑडिशनला गेलो आणि सिलेक्ट झालं. त्याच्या आधी त्यांनी 200-300 मुलांचं घेतलेलं. तू अनेक याच्यामध्ये भूमिका केल्यात, कशा प्रकारे तुझी याच्यामध्ये भूमिका आहे, कशा प्रकारे तुझा काय रोल आहे? मला असं वाटत असतं की मी देव आहे. तो माझ्याकडून चमत्कार होत आहेत म्हणजे असं हार दगड फेकत असतो पण कैरी खाली नाही पडत. मी याच्या दगडावरती मंदिर टाकतो कैरी खाली पडते. मग असे चमत्कार केलेले भरपूर मी. तर ते खरेत की खोटे ते तू फिल्म बघितल्यावरच काय. शूटिंग मध्ये काय असं आले विनोदी गोष्टी आहेत काय एन्जॉय केलं? एक याचा डायलॉग आहे असा, देवानी स्वतः सांगितलं. तर मग आदिनाथ दादा बोलतो कोणी हो देवानी स्वतः सांगितलं. तर तो पण मला फार आवडला. अजून तुझा असा कोणता डायलॉग? माझा डायलॉग नाही, माझा फेवरेट मला हे आवडलं. त्यानंतर आपण यशकडे. यश सांगलीतून आलाय, अनेक ऑडिशन दिलेत यशनं आणि यश आल्यामुळे एक वेगळा ग्रामीण भागातला मुलगा आज पहिल्यांदा रुपेरी पडद्यावरती आलाय. त्याच्याशी आपण यशशी पूर्णपणे गप्पा मारणार आहोत. यश, कशा प्रकारे तुझा अनुभव आहे, तू कसा अनुभव घेतला? मला यामध्ये नितीन सरांनी म्हणजे माझे त्यांनी नात्यातलेच काका लागतात. त्यांनी माझी ऑडिशन घेतली मग नंतर त्यांनी सिलेक्शन केलं म्हणजे फार भीती वाटत होती कारण की आधी काहीही केलं नव्हतं. नंतर मग त्याने म्हणले होईल तू नुसते ऍक्टिंग कर, डायलॉग पाठ करायचे आणि परत विसरायचे आणि मग म्हणायचे. तसं केलं आणि मग झालं. मला तुझी काय ह्या चित्रपटामध्ये भूमिका आहे, तू कशा प्रकारे भूमिका केली, कशा प्रकारे तुला अनुभव आला? म्हणजे यामध्ये मी आज भक्त दाखवलेला आहे कारण की म्हणजे हा जे चमत्कार करत असतो त्याच्यातनं काही ना काहीतरी खरं निघत असतं. म्हणजे हा माझे आजोबा आजारी असतात त्यांना त्यांच्यावर चमत्कार टाकतो ते आजोबा बरे होतात. मग त्याच्यामुळे मला वाटत असतं की ह्याच्या अंगात काहीतरी ताकद आहे. अजून काय अशी गप्पा गोष्ट आहे आदिनाथ कोठारे बरोबर तुला काम करायला मिळेल? इतक्या तू टीव्ही मध्ये बघत होतास, त्यांचे चित्रपट बघत होतास, त्यांच्यावर तू काम केलंस, कसा एक्सपिरियन्स होता? फार मस्त वाटत होतं. त्यांना मी म्हणजे माझ्या चकुल्यामध्ये पहिला बघितलं. त्यांना मोठं झाल्यावर बघितलं तेव्हा वाटलं सुद्धा नव्हतं की त्यांनी असे म्हणजे त्यांनी असे दिसू शकतात. आणि फार मजा वाटली काम करताना, मस्त वाटलं. ते यश आणि महिरेश दोघांनीही अतिशय खूप एन्जॉय केले फिल्म मध्ये. आज त्यांचं प्रमोशन झालं, ते प्रमोशनच्या गडबडीत आहेत आणि ते जय गरजा महाराष्ट्रच्या सगळ्या प्रेक्षकांना हा पिक्चर बघायला सांगतायत. आणि आपण त्यांच्याशी त्यांच्याकडून बोलूया. काय कसं वाटतं तुम्हाला, काय प्रेक्षकांना सल्ला द्यायचा आहे, लोकांना काय सल्ला द्यायचा? तुम्हाला जर तुमच्या म्हणजे नितीन सरांनी सांगितले तुमच्या जर मुलांच्यातल्या पालकांसाठी तुमच्या मुलांच्यातले काही गुण ओळखायचे असले तर तुम्ही हे पिक्चर बघा आणि त्यांना विचारा. थँक्यू यश आणि महिरेश, तुम्ही गरजा महाराष्ट्राशी बोललात त्याबद्दल. आणि आता आपण आहोत अवताराची गोष्टच्या प्रोमो लॉन्च मध्ये, जिकडे जाम मजा येते
and I really thank to Karthik and Dikshit sir कारण त्यांच्यामुळे आम्हाला हे गाणं मिळालंय. सो खूप भारी वाटलं हे गाणं करताना, कारण फर्स्ट सर फिल्म रेडी असताना जर कुठलं प्रमोशनल सॉन्ग ऍड होतंय तर ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे खूप मजा आली प्रमोशनल सॉन्ग करताना. मी आणि श्रीधर आम्ही दोघांनी हे मिळून गाणं कंपोज केलंय. याआधी तुम्ही आमचं विठ्ठल नावाचं गाणं ऐकलं आणि डोक्यावर घेतलं, सो त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि खूप मजा आली हे गाणं करताना. ओव्हरऑल एक रापचेक आणि ढिंगचॅक सॉन्ग आहे, जो बेसिक आमचा जॉनर असल्यासारखंच म्हटलं तरी चालेल, कारण खूप मजा आली हे गाणं. वी फाउंड इट टफ, ऍक्च्युली वी फाउंड इट टफ बिकॉज चॅलेंजिंग सॉन्ग आहे, डिफरंट सॉन्ग आहे, हम लोग के जॉनर से बहुत हटके आहे, सो इतना भी मुश्किल नाही पडा ऍक्च्युली. लिरिक्स इज आणि एक तर लिरिक्स इज दिल्ली टाकली आम्ही, लिरिक्स जाम भारी आहेत, कारण नितीन सरांनी खूप वर्षानंतर एका गाण्याचे लिरिक्स लिहिलेत. सो खूप मजा आली हे गाणं कंपोज करताना आणि त्याच गाण्याच्या चार ओळी आता आम्ही तुमच्या सरी सादर करणार आहोत. ढगाला लावलाय कुणी ओनळ, सुरव्याचा बलूब कसार जळ, धावणाऱ्या पाण्याच्या पळणाऱ्या वाऱ्याच्या चाकांचा दिसनावळ, डोक्याचं झालंय भज मला जे पण आहे वज, डोक्याचं झालंय भज मला जे पण आहे वज. सो 26 डिसेंबरला अवताराची गोष्ट रिलीज होते आणि देवाचा अवतार स्टार्ट होतोय. 26 डिसेंबरला जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा अवताराची गोष्ट. थँक्यू. आपल्याबरोबर आता ज्येष्ठ कलाकार ज्यांनी मराठी सिनेसृष्टी गाजवली ते महेश कोठारे सर आहेत, त्यांच्याशी आपण अवताराची गोष्ट याबद्दल अनेक गप्पा गोष्टी करणार आहोत. सर काय आज वाटतं अवताराची गोष्ट काहीच दिवसामध्ये रिलीज होणार आहे, आज काय वाटतं? खूप एक्साइटमेंट आहे, कारण हा एक वेगळा सब्जेक्ट आहे, हा एक वेगळा सिनेमा आहे. आणि आदिनाथने सुद्धा जेव्हा मला सांगितलं की मला ही स्क्रिप्ट खूप आवडलंय आणि मला ही फिल्म करायची आहे, काही करून करायची आहे, तेव्हा त्यांनी मॉनिटरी विचार न करता त्यांनी ही फिल्म स्वीकारली. म्हणजे इतकं उत्कृष्ट स्क्रिप्ट आहे ते, का ऍक्च्युली मला पण उत्सुकता होती का इतकं उत्कृष्ट स्क्रिप्ट त्याला वाटतंय काय असेल हा सिनेमा. आणि जेव्हा मी ऍक्च्युली सिनेमा पाहिला तेव्हा मला तंतोतंत पटलं की खरोखरच एक वेगळं आउट ऑफ द बॉक्स असा एक चित्रपट येतोय आणि त्याच्यात या दोन लहान मुलांची कामं विलक्षण आहेत. आदिनाथचं काम सुंदर आहे, सर्व कलावंतांनी कामं सुंदर केली आहेत आणि एक असा विषय आहे जो तुम्हाला असा एक 2 मिनिटं विचार करायला लागेल. खूप सुंदर सिनेमा आहे. म्युझिक बद्दल खूप चर्चा चालली आज प्रमोशनच्या दिवशी, म्युझिक बद्दल काय वाटतं तुम्हाला? खूप लोकांनाही आवडले, खूप प्रेक्षकांनाही म्युझिक आवडलंय, कसं वाटतं म्युझिक? म्हणजे एक सुंदर गाणं आहे, म्हणजे तो मुलगा त्याला असं वाटत असते का तो अवतार आहे आणि तो सर्वांना आपलं तोंड दाखवतो मोठ्याने. ते गाणं सध्या टीव्हीवर गाजते खूप आणि त्यांनी एक प्रमोशनल सॉन्ग केलं. आता ते प्रमोशनल सॉन्ग पण एक सुपरहिट सॉन्ग आहे, त्याचं आता आजच त्याचं प्रकाशन आहे त्या गाण्याचं आणि त्या गाण्याच्या प्रकाशनाने ते लोक प्रमोशन सुरू करत आहेत. सो ऑल द बेस्ट टू द टीम ऑफ अवताराची गोष्ट. तेव्हा महेश कोठारे अतिशय मनमोकळेपणाने त्यांनी अवताराची गोष्ट बद्दल अनेक कोणी सांगितल्या, त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला. आता आपण भेटणार आहोत अवताराची गोष्टच्या पूर्ण टीमला. अतिशय धमाकेदार आणि मौज मस्तीमध्ये दमक्यात याचं प्रमोशन झालंय आणि आपल्याबरोबर सगळे कलाकार आहेत. दोन नवीन बाल कलाकार मराठी सिनेसृष्टीत दिसणार आहेत, त्याचबरोबर आदिनाथला आपण सगळे ओळखतोच, बाल कलाकार होतो, हिरो आहेत बाल कलाकार. त्यामुळे आता आपण सगळं जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण जाऊया ते आदिनाथकडे. काय वाटतं? खूप सुंदर झाली आहे अवताराची गोष्ट, खूप सुंदर सिनेमा घडून आलाय. खूप सुंदर कथानक आहे याचं, या सिनेमाचं कथानक म्हणजे हा जो मुद्दा मांडलाय नितीन दीक्षितनी खूप हसत खेळत मांडलाय त्यांनी. म्हणजे जसं कौस्तुभच या भूमिकेत म्हणतो या सिनेमात की जेव्हा मंगेताला विचारतो की देवा सगळ्यात जगातली अवघड गोष्ट कुठली रे, तर तो म्हणतो की सगळ्यात अवघड गोष्ट ही आहे की सगळ्यात अवघड गोष्ट सोपी करून सांगणं. तर हीच अवघड गोष्ट, हा अवघड विषय खूप सोप्पा करून नितीन दीक्षितनी प्रेक्षकांसमोर मांडलाय, तर त्याबद्दल नितीनला खरंच हॅट्स ऑफ टू. नितीन नितीन काही बोल. नाही फिल्म, मी एवढंच म्हणेन फिल्म विषयी की ही फिल्म म्हणजे प्रत्येक मोठ्या माणसाला आपल्या बालपणात घेऊन जाईल आणि प्रत्येक लहान मुलाला असं वाटेल की नाही आपल्या आईबाबांनी आणि आपल्या सगळ्याच मोठ्यांनी जे आपल्याला सांगत असतात हे करू नको ते करू नको त्या सगळ्यांनाच ही फिल्म त्यास दाखवावी, त्यांनी पाहावी ही फिल्म असं लहान मित्रांना वाटेल. आणि हा ऍक्च्युली आपल्यातल्या मोठ्या माणसाचा आणि आपल्यातल्याच लहान मुलाचा एकमेकांशी असलेला संवाद आहे ही फिल्म. म्हणजे
दोन नवीन बाल कलाकार आहेत एक म्हणजे मिहिरेश जोशी आणि यश सांगलीतून आलेला यश आहे त्यांना ऑडिशन देऊन अतिशय छान आणि उत्कृष्ट त्याच्यामध्ये अभिनय केलाय आपण पहिल्यांदा जाणून घेणार आहोत यशकडून यशचा एक्सपिरियन्स कसा होता पहिला चित्रपट आहे फार मस्त वाटलं काम करताना नितीन सरांनी माझी ऑडिशन घेतली ऑडिशन घेताना पण फार भीती वाटत होती म्हणजे काय करायचं नाही नितीन सर जसे माझे काकाच लागतात पण त्यांनी माझी ऑडिशन घेतली पुन्हा ती पुन्हा प्रोड्युसरना दाखवली त्यांनी होकार दिल्यावर मग झालं सगळं पण पुन्हा शॉर्ट शूटिंग जेव्हा सुरू झाली तेव्हा फार भीती वाटत होती म्हणजे असं वाटत होतं की आपल्याकडनं होणार का नाही पण नितीन सरांनी ते करून घेतलं आमच्याकडे मेरेश तुझ्या काय आठवणी आहेत गाण्याबद्दल आणि तुझ्या अभिनयाबद्दल गाणं तर खूप चांगलं झालेलं मला खूप आवडलं पहिल्यांदा जेव्हा गाणं ऐकलं तेव्हा वा मस्त मला डान्स करायला आवडेल या गाण्यावरती आणि मग जेव्हा मी सारखं ऐकत राहिलो डोक्यात बसल्यावरती मग इतकी मज्जा आलेली ना शटवरती गेल्यावरती डान्स करताना पण त्यांनी पण एकदम मस्त डान्स करायला सांगितलं असं स्टेप करून दाखव एक स्टेप करून दाखव तुझ्या गाण्यावर अतिशय दोघांनीही धमाल केली या फिल्म मध्ये त्याच्यामुळे खरंच तुम्ही दोघ जण गरजा महाराष्ट्रशी बोलल्याबद्दल धन्यवाद मी तुमच्या फिल्मसाठी बेस्ट ऑफ लक माझ्या तोंडात काय दिसतंय का तुला अस चमकलेवाणी झालं बघ काय झालं बाळा पडलास का कुठे रक्त येत आहे हा तुला खरंच काही दिसत नाहीये कुठे काय आहे गदड्या सांग ना तार दुखतीये का अरे कुचरी तारट केशवाय माधवाय केशवाय माधवाय कौस्तुभाय नसो तरीही नमो नमः फिटो शंका जळो लंका वाजो डंका नमो नमः करणी पातम पावर बाजम अजुनी गुपितम नमो नमः कलियुगंधर सुपर देवम अंडर ट्रेनिंग नमो नमः काहीतरी चमत्कार करता यायला हवा मला पण तुझ्या थाळीवर शक्ती येणार आहे ना कसा म्हणून माझ्याकडून चमत्कार आईला आली की रब्बावर तुझ्यात आईला देवा तुमचा उतर स्टार्ट झाला देवा तारे ऊन बारे मुठीत सारे नमो नमः चंद्र तारे ऊन बारे मुठीत सारे नमो नमः मीच त्राता मी विधाता कुणा सांगू नमो नमः भक्ती भावे केशवाय माधवाय
गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.